लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबाद मध्ये जागा आणि निधी देऊन देखील सरकार हेतुपुरस्पर टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक व्हावे आणि त्यातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शहरातील शासकीय दूध डेअरीची जागा दिली होती. तत्कालीन जिल्हा अधिकारी निधी पांडे यांच्या समक्ष स्मारकाची जागा निश्चित करून निधीसाठीचा प्रस्तावही शासनाकडे पाठवला होता. मंत्रिमंडळ बैठकीत देखील ह्या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी देखील देण्यात आला. परंतु त्यानंतर मात्र स्मारकाचे काम रखडले असा आरोप जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केला आहे. तरुण पिढीला प्रेरणा मिळावी ह्या हेतूने मुंडे यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली होती. परंतु केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपला खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस दाखवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंची याच सरकारकडून अवहेलना केली जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या होणाऱ्या विलंबनाच्या विरोधात यापूर्वी जय भगवान महासंघाच्या वतीने वेळोवेळी रस्ता रोको निदर्शने आंदोलने करण्यात आली. प्रशासनाला निवेदन देऊन स्मारक उभारण्याची मागणी करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही. या दिरंगाईच्या निषेधार्थ व स्मारकाच्या मागणीसाठी आज सकाळी 11:30 डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.